अतिक्रमण विभाग व शहर वाहतूक शाखा ची मोठी कारवाई। सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात येत असून याबाबतची मिळालेली माहिती अशी की अनेक दिवसापासून सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विभाग ही कारवाई करीत आहेत। पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण विभागाला यश आले आहे। कारवाई सुरू आहे इथे महानगरपालिकेकडून आणि त्यांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू आहे आणि त्यांना पोलीस बंदोबस्त दिलेला आहे। रोड फार नॅरो झालेले आहेत सगळ्या अतिक्रमणामुळे, त्याच्यामुळे थोडंसं रोडवरचं अतिक्रमण काढणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे ही कारवाई सुरू आहे। माझं सर्वांना आवाहन आहे ज्यांनी रोडवर सामान लावले किंवा अभिक आपल्या गाडीला, आपण रोडला श्वास घेऊ द्या बाबा। रोड आपल्या गाड्यांसाठी चालण्यासाठी असतो आणि आपण स्वतःहून हे काढून म्हणजे काही करण्याची गरज। आज सगळ्यात ही कारवाई कधीही करण्यात आली नव्हती, मात्र आता शहर वाहतूक शाखा आणि महापालिकेला कसं काय सुचलं करायचं? शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिका नेहमीच कारवाई करतात, फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाई सुरू असतात। आता सध्या ही कारवाई सुरू आहे, कधी ऑटो रिक्षांवर कारवाई सुरू असते, कधी अवैध वाहतुकीवर कारवाई सुरू असते, सध्या अतिक्रमणवर। आणि अतिक्रमणवरच्या याच्यापूर्वी खूपदा कारवाई झालेली आहे, कदाचित तुमच्या आता लक्षात येणार। 2 दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात हातगाड्या काढण्यात आल्या होत्या, त्यांच्याकडनं दंड आकारण्यात आला, त्याच धर्तीवर आजही अशी कारवाई करण्यात आली, काय दंड आकारण्यात आला? हे बघा, पूर्ण सिटीमध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई वारंवार सुरू असतात। तिथे झाली ती तिथे होईल का, किंवा तिथल्या अतिक्रमणाचा वेगळा प्रकार असतो, इथे वेगळा आहे, त्याच्यामुळे अकॉर्डिंग तिथे जे अतिक्रमण आहे ते काढण्याची कारवाई, ही कारवाई सातत्यानं टिकेल असं आपल्याला वाटतं? आता ही कारवाई सातत्याने सुरू असेल जिथे अतिक्रमण असेल, कारण महानगरपालिकेचे अधिकारी याच्यापेक्षा जास्त बेटर सांगू शकतात। आता महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस मिळून ही कारवाई मला वाटते सातत्याने सुरू राहणार आहे। मॅडम, आजच्या कारवाईत अशा निदर्शनास पडलं आहे, शहर वाहतूक शाखेची यंत्रणा जी आहे ती पूर्णतः सज्ज आहे, मात्र महापालिकेची यंत्रणा ती अपुरे पडत असल्यामुळे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना त्रास आज पाहायला मिळाला। असं मला तरी नाही वाटत की आता अचानक घडले, इनफॅक्ट ते आम्हाला सांगतायत की हे पण काढायचं, ते पण काढायचं, आमचा फोर्स रेडी आहे, महानगरपालिका देखील आहे, इनफॅक्ट त्यांच्याकडून आम्हाला मागणी आलेली आहे आणि आम्ही